हेलो डियर स्टूडेंट, आज अपन यूनिट्स एंड मेजरमेंट या चैप्टर चा स्टडी मध्ये आज आपल्याला नीड फॉर मेजरमेंट बघायचं आहे। नीड फॉर मेजरमेंट, ओके, नीड फॉर मेजरमेंट, ओके। Why there is a need of measurement of particular physical quantities? ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांना आपण मेजर करतो तर त्याची गरज काय आहे। आणि सेकंड, सिस्टीम ऑफ युनिट्स बघू आपण आज। सिस्टीम्स ऑफ युनिट्स, युनिट्स ज्या काही सिस्टीम्स आहेत जसं की FPS आहे, CGS आहे, MKS आहे, आणि अलीकडच्या काळामध्ये आपण ज्या प्रत्येक ठिकाणी आता यूज करून आलो फिजिक्समध्ये ती म्हणजे SI युनिट सिस्टीम। कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला मेजर जर करायचं असेल तर आपण SI युनिट्स हे आजकाल यूज करतो, लक्षात। तर SI युनिट्स बद्दल सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायची आहे। आणि सर्वात पहिले आपल्याला आता हे जे फिजिकल क्वांटिटीज आहेत या फिजिकल क्वांटिटीला आपल्याला का मोजायचं असते, व्हाय देर इज अ नीड ऑफ दिस पर्टिक्युलर मेजरमेंट ऑफ द गिवन फिजिकल क्वांटिटीज इन फिजिक्स, तर हे सर्व आपण आज या लेक्चर मध्ये पाहणार आहोत। तर बघा, आता नीड फॉर मेजरमेंट जे आहे ते आपल्याला स्टडी करायचं आहे। नीड मेजरमेंटची नीड काय आहे, तर नीड फॉर मेजरमेंट, ओके, का आपल्याला गरजेचं आहे की आपल्याला मेजरमेंट का करतो आपण। तर सर्वात पहिले आपल्याला नंबर वन त्यामध्ये लिहिता येईल की जे काही फिजिकल वर्ल्ड आहे त्या फिजिकल वर्ल्डचा आपण काय करतो, स्टडी करतो। तर त्याचा प्रिसाईज स्टडी हा आपल्याकडनं झाला पाहिजे। आपण त्याचा प्रिसाईज स्टडी करतो त्यासाठी आपल्याला मेजरमेंट गरजेचं असते, ओके। व्हाय वी मेजर द फिजिकल क्वांटिटीज, टू स्टडी द फिजिकल वर्ल्ड। आपल्या सभोवताली जे फिजिकल वर्ल्ड आहे त्याचा आपण व्यवस्थित रित्या स्टडी करू शकतो, आणि हा स्टडी करण्यासाठीच आपल्याला मेजरमेंटची नीड आहे। कशाचे मेजरमेंट्स, फिजिकल क्वांटिटीचे मेजरमेंट्स आपण त्यामध्ये करतो, ठीक आहे। त्यानंतर दुसरं रिझन तुम्हाला देता येईल याच्यामध्ये, टू मेक द लॉज ऑफ फिजिकल वर्ल्ड। फिजिकल वर्ल्ड मध्ये जे काही हॅपनिंग्स आहे त्याला आपण डिफाईन करतो, किंवा त्यांचे काहीतरी आपण काय तयार करतो, लॉज तयार करतो, कशाच्याद्वारे, मेजरमेंट करून, ओके। आणखी त्यामध्ये आपण लिहू शकतो की टू डू द एक्सपेरिमेंट्स ऑफ व्हेरियस फिजिकल ऍक्टिव्हिटी, लक्षात। या जनरली त्याच्यासाठी आपल्याला भरपूर रिझन्स आहेत। व्हॉट आर द नीड फॉर मेजरमेंट, तर त्यामध्ये आपल्याला सांगते टू स्टडी द फिजिकल वर्ल्डचा आपण त्यामध्ये अभ्यास करतो। त्यानंतर आपल्याला नीड काय आहे, मेजरमेंटची का नीड आहे, तर आपल्याला डिफाईन करायचे असतात, किंवा काही आपल्याला फिजिकल वर्ल्डचे काही फिजिक्सचे काही लॉज तयार करायचे आहेत, त्यासाठी आपण त्यांना काय करतो, मेजरमेंट करतो, त्यांचं मेजर करतो, आपण त्यांना मेजर करू शकतो, ठीक आहे। टू डू एक्सपेरिमेंट्स, आपल्याला काही त्यामध्ये काय करता येतात, काही आपल्याला असे एक प्रकारचे वेगवेगळे प्रयोग करता येतात, त्या एक्सपेरिमेंटच्या द्वारे सुद्धा आपण काही लॉज काय करतो, आपण तयार करतो की ज्या काही फिजिकल ऍक्टिव्हिटी असतील त्याबद्दल, ठीक आहे। सो दिस इज द शॉर्ट अँड स्वीट नीड ऑफ द मेजरमेंट ऑफ द फिजिकल क्वांटिटीज, ओके। आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की सिस्टीम ऑफ युनिट्स काय आहे। मग आता यांना आपण मेजर जे करतो फिजिकल क्वांटिटीज ना, तर या फिजिकल क्वांटिटीला आपल्याला मेजर करण्यासाठी आपल्याकडे काही युनिट्स असतात। तर युनिट्स म्हणजे काय ते तुम्हाला मी काल सांगितलेलं आहे। युनिट्स इज नथिंग बट इट इज द स्टँडर्ड मेजर्स ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी। ते स्टँडर्ड मेजर्स असतात एक प्रकारचे कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचे, आणि त्यांना आपण काय म्हणतो, युनिट्स म्हणतो। तर आता आज आपल्याला सिस्टीम ऑफ युनिट्स बघायचे आहे की एखाद्या फिजिकल क्वांटिटीला आपण कशा प्रकारे मेजर करू शकतो, त्याच्या सिस्टीम्स कोणत्या कोणत्या आहेत, ओके, कोणत्या कोणत्या सिस्टीम्स आपण त्यामध्ये युज करतो, तर ते आपल्याला पाहायचं आहे, ठीक आहे। तर 14व्या इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स ऑफ
वेट्स अँड मेजरमेंट ओके या कॉन्फरन्समध्ये त्यांनी जगातील नुसत्या तीनच नव्हे तर आपल्याला माहिती आहे की फिजिक्समध्ये भरपूर काय आहेत, भरपूर फिजिकल क्वांटिटीज आहेत. तर त्या फिजिकल क्वांटिटीज पैकी ज्या क्वांटिटीज खूप महत्वाच्या आहेत त्या महत्वाच्या क्वांटिटीजला त्यांनी म्हटलं की फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. कोणी? या एसआय सिस्टीम ऑफ युनिट्सनी. म्हणजे एसआय सिस्टीम ऑफ युनिट्सनी काय ठरवलं की आपल्या फिजिक्समध्ये ज्या काही भरपूर फिजिकल क्वांटिटीज आहेत, म्हणजे ज्या काही गोष्टी आपण मेजर करतो त्याच्यापैकी 7 ह्या क्वांटिटीज त्यांनी काय ठरवल्या, फंडामेंटल क्वांटिटीज ठरवल्या. ह्या फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या आहेत किंवा फंडामेंटल क्वांटिटीज आणि बाकीच्या मग कोणत्या आहेत, तर यांनी काय केलं एसआय सिस्टीम ऑफ युनिट्सच्या अकॉर्डिंग ह्या ज्या फंडा क्वांटिटीज आहेत फिजिकल क्वांटिटीज, तर यांनी या फिजिकल क्वांटिटीजला 2 प्रकारात काय केलं त्यांनी क्लासिफाय केलं. लक्षात, ते 2 प्रकार कोणते? तर पहिला प्रकार आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आणि दुसरे राहिलेल्या कोणत्या असतील मग, काही फंडामेंटल आहेत आणि राहिलेल्या कोणत्या आहेत, तर त्या ठरवल्या त्यांनी, त्यांना नाव दिलं डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? सो फंडामेंटल मीन्स व्हॉट? फंडामेंटल म्हणजे ह्या इंडिपेंडंट आहेत, ह्या कोणावरच डिपेंडंट नाही आहेत. याला आपण ऑर मध्ये असंही लिहू शकतो, ह्या काय आहे, ह्या इंडिपेंडंट आहेत. इंडिपेंडंट फॉर व्हॉट? तर ते आहेत इंडिपेंडंट फॉर द मेजरमेंट ऑफ देमसेल्व्स. त्यांचं मेजरमेंट जेव्हा आपण करू तर त्या इंडिपेंडंट असतील. आणि काही ज्या राहिलेल्या आहेत बाकीच्या, तर त्या कोणत्या असतील मग? त्या असतील डिपेंडंट. लक्ष आहे, यांना आपण काय म्हणतो, आणखी डिपेंडंट सुद्धा म्हणतो आपण यांना. डिपेंडंट कशासाठी डिपेंडंट आहेत? त्यांचं स्वतःचं मेजरमेंट करण्यासाठी. कोणावर डिपेंड आहेत? तर त्या असतील फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवर. लक्षात, याचा डिटेल स्टडी, याचं एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं आहेच. ओके, तर आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज या एसआय सिस्टम ऑफ युनिट्सनी कोणत्या ठरवल्या, कोणत्या आहेत त्या फंडामेंटल, की ज्यांचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला कोण्याच दुसऱ्या फंडामेंटल क्वांटिटीवर, सॉरी, त्यांचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला कोणत्याच दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीजवर आपल्याला डिपेंडंट राहण्याची गरज नाही आहे. त्या स्वतःच त्यांचं मेजरमेंट त्या इंडिपेंडंटली करू शकतात. जसं लेंथ मेजर करायचं आहे आपल्याला, तर लेंथ मेजर करण्यासाठी आपल्याला मासची गरज नाही आहे, आपल्याला टाइमाची पण गरज नाही आहे. त्याचप्रमाणे मासचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला लेंथची गरज नाही, टाइमाची पण गरज नाही. आणि टाइमचं मेजरमेंट करण्यासाठी लेंथची गरज नाही, मासची पण गरज नाही. मग अशा प्रकारच्या काही फंडामेंटल क्वांटिटी आहेत की त्यांचं मेजरमेंट करण्यासाठी आपण बाकीच्या कोणत्याच क्वांटिटीजवरती डिपेंडंट नाही. ओके, त्या स्वतःच काय असतात, इंडिपेंडंट आहे. त्यांचं मेजरमेंट आपण डायरेक्टली करू शकतो. सपोज यू हॅव टू मेजर द लेंथ ऑफ एनी पर्टिक्युलर रूम ऑर द हॉल, देन यू कॅन मेजर द लेंथ बाय पर्टिक्युलर युनिट्स. ओके, मीटर, किलोमीटर, अशा प्रकारे आपण काय करतो, सेंटीमीटर, मीटर, अशा कोणत्याही आपल्याला लेंथ मोजायची असेल तर लेंथ मेजर करण्यासाठी आपल्याला मासची गरज नाही आहे, टाइमाची पण गरज नाही आहे. लक्षात, अशा प्रकारे आपण 7 फंडामेंटल क्वांटिटीज यांनी ठरवलेल्या आहेत. बघ, एसआय युनिट्सनी ज्या फंडामेंटल क्वांटिटीज ठरवलेल्या आहेत ते किती आहेत? 7 फंडामेंटल, त्याला आपण म्हणतो 7 फंडामेंटल क्वांटिटीज. आणि त्यामध्ये त्यांनी आणखी 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज दिलेल्या आहेत. तर त्यांचे जस्ट आपण आज एक लिस्ट तयार करून घेऊ आणि त्यांची लिस्ट बनवल्यानंतर त्यांचे युनिट्स पण असतील. ओके, जसं की आता मी इथं लिहून ठेवलेलं आहे की फिजिकल क्वांटिटीज ह्या 2 प्रकारच्या झाल्या, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला आपल्याला मेजर करायचं आहे आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीला सुद्धा आपल्याला मेजर करायचं आहे. तर यांच्या मेजरमेंटसाठी आपल्याला कशाची गरज पडेल? युनिट्सची गरज पडेल. मग ज्या फंडामेंटल क्वांटिटीला आपण मेजर करतो त्यांचं मेजरमेंट करण्यासाठी ज्या आपण युनिट्स वापरू, ते युनिट्स काय असतील? ते युनिट्स असतील इंडिपेंडंट युनिट्स ऑर द फंडामेंटल युनिट्स. द युनिट्स विच आर यूज टू मेजर द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आर कॉल्ड द फंडामेंटल युनिट्स. आणि जे युनिट्स आपण डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीजला मेजर करण्यासाठी यूज करू त्या युनिट्सला आपण म्हणू डिराइव्ड युनिट्स, की जे डिपेंडंट असतील कशावर? इंडिपेंडंटवर. ओके, याचं उदाहरण जर समजा आपण घ्यायचं झालं तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज कोणत्या आहेत, तर याच्यामध्ये मी तुम्हाला लिस्ट आणखी तयार करून देतोच.
परंतु जस्ट इथे सांगतो मी तुम्हाला काय आहे, लेंथ आहे, त्यानंतर मास, त्यानंतर थर्ड आहे टाइम, त्यानंतर फोर्थ आहे टेम्परेचर। टेम्परेचर जर तुम्हाला मेजर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला लेंथची गरज नाही पडत, मासची पण गरज नाही पडत, टाइमाची गरज नाही पडत, इंडिपेंडेंट आहे ती। त्यानंतर आपल्याला मेजर करता येते याच्यामध्ये अमाऊंट ऑफ सबस्टन्स, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ओके। त्यानंतर सहावी आहे ल्युमिनस इंटेन्सिटी। ल्युमिनस इंटेन्सिटीचा अर्थ होतो की इंटेन्सिटी ऑफ लाईट, ओके। त्यानंतर आहे सेवन नंबर जी आहे इलेक्ट्रिक करंट। नंबर मी इकडे तिकडे केलेले आहे, नंबरचं काही असं हे नाही की बाबा या सिक्वेन्सने असलं पाहिजे, फक्त सात फंडामेंटल क्वांटिटीज ह्या तुमच्या असल्या पाहिजेत ज्यात आपल्याला घ्यायच्या आहेत। कोणत्या आहेत मग त्या? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिसिटी। तर अशा प्रकारचे ह्या झाल्या सेवन फंडामेंटल क्वांटिटीज। आता ह्या सेवन फंडामेंटल क्वांटिटीज ज्या आहेत यांना यूज करूनच आपण डिराइव्ड क्वांटिटी काय करतो, तयार करतो। आता त्या कशा तयार होतात ते वगैरे आपण आपल्या पुढच्या लेक्चरला बघू, ओके। तर आजच्यासाठी एवढंच, हे फक्त तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि आपल्या दिलेल्या नोट्समध्ये तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत तयार झालेल्या त्यांना तुम्ही रेफर करा आणि हे सर्व त्याला काय करा, मॅच करायचं। एकदम सोपी स्टडी आहे फिजिक्सचा, यामध्ये कठीण काहीच नाही आहे, आपल्याला स्टेप बाय स्टेप याचा स्टडी करायचा।